सो इथे हा बॅकड्रॉप फायनल करूया आपण आणि हे चेंजेस जे तुला हवे होते ते. वा ग्रेट. नीतू मला जे हवंय ते तुला एक्झॅक्टली कळलेलं आहे. ग्रेट. मला हे डिझाईन खूप आवडलेलं आहे. सो आय थिंक आपण हे फायनल करू. ओके ओके चला कामाला सुरुवात करू. आणि मी ऍडव्हान्स सुद्धा इश्यू करायला सांगते. ऑलराईट. ओके नीतू काय झालं तुला? काही नाही. अगं नीतू अशी अपसेट का वाटतेस? ऑल ओके. नीतू सांग मला काय झालं तुला? काय इतकी अपसेट आहेस? आमिनी मी ऋषीसाठी अपसेट आहे. ऋषीसाठी? उलट उलट तू तर त्याच्यासाठी खुश असायला हवं. इतकी मोठी कॉम्पिटिशन जिंकले तिळगुळकर, एवढी मोठी अचीवमेंट, ती सुद्धा या वयात. राईट. ॲब्सल्युटली राईट. पण हे तुला कळतं मला कळतं, ऋषीच्या आईला नाही ना कळत. हे म्हणजे अनुराधा काकूंचा ऋषीच्या सिंगिंग करिअरला विरोध आहे. त्या खूप रागवल्यात ऋषीवर आणि सकाळपासून त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलंय. व्हॉट? आता काय सांगू मी आईला? मी न सांगता हे सगळं केलंय. राम राम महाराष्ट्र. आभास की भास एकता जगण्याचा खरा टाइमपास. या प्रोग्राम मध्ये मी आभास तुमचा आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज प्रोग्रामच्या सुरुवातीला मला कोणाला तरी थँक्यू म्हणायचंय. वेल थँक्यू तुम्हा सगळ्यांना. हो, कारण आभाससाठी तुम्ही सगळे खूप स्पेशल आहात. आभासचं बोलणं तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा तुम्ही ते ऐकता. इट्स ऑल अबाउट कम्युनिकेशन, जे आजकाल दुर्मिळ होत चाललंय. तुम्ही म्हणाल असं कसं? आज जग एका क्लिकवर कनेक्ट होत आहे. हजारो मैल दूर असलेली माणसं जवळ वाटू लागली आहेत. जुने मित्रमैत्रिणी नव्याने भेटतायत. नवीन कोणीतरी फार ओळखीचं वाटतंय. मग कम्युनिकेशन दुर्मिळ कसं? फ्रेंड्स, दुनियेच्या गोष्टी सोडा आणि खरी उत्तरं द्या. वेन वॉज द लास्ट टाइम तुम्ही घरातले सगळे एकत्र जेवला? किती दिवस झाले? महिने? वर्ष? वेन वॉज द लास्ट टाइम तुम्ही तुमच्या भावाबरोबर बहिणीबरोबर धमाल मस्ती केली, भरपूर गप्पा मारल्यात? वेन वॉज द लास्ट टाइम तुम्ही बाबांबरोबर रात्री वॉकला गेलात, त्यांना ऑफिसपर्यंत सोडता सोडता त्यांच्याही कामाची विचारपूस केली? वेन वॉज द लास्ट टाइम तुम्ही तुमच्या आईला हट्ट मिठी मारून सांगितलं की आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू माझ्या आयुष्यात अशीच कायम हवी आहेस? मला माहिती आहे रोजच्या धावपळीत आपण ह्या सगळ्या गोष्टींना महत्व देत नाही, पण मित्रांनो करून बघा एकदा माझ्यासाठी, तुमच्या
आभास साठी. यस, या छोट्या छोट्या गोष्टींचे इम्पॅक्ट खूप मोठे असतात. बोला, मोकळे व्हा, तुमच्या फिलिंग्सला एक्सप्रेस करा. कारण दरवेळेस गप्प राहून न बोलून आपण समोरच्याला गृहित धरत असतो. ग्रांटेड, आणि हे असं रिलेशन मग फार दिवस टिकत नाही. सो मित्रांनो, कम्युनिकेट, आस्क क्वेश्चन्स, नेव्हर अज्यूम. दॅट्स द की टू अ हेल्दी रिलेशनशिप. तुमचा राग मी समजू शकते. खरं तर मी तुम्हाला काही समजावून सांगणं हे योग्य नाहीये, पण तुम्ही काहीतरी विसरताय आणि त्याच गोष्टीची आठवण करून द्यायला मी आज इथे आले. काकू, आपण दोघी ज्यावेळेस भेटलो होतो त्यावेळेस तुम्ही काय म्हणाला होतात आठवतंय तुम्हाला? काय सांगता काय काकू? मैदानी खेळांची फारशी आवड नव्हती त्याला, पण निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन यात नेहमी पहिला नंबर. वा. आणि अभ्यासात तर इतका हुशार होता की त्याच्या सगळ्या मित्रांचा अभ्यास तो एकटा घ्यायचा. तुम्हाला काय म्हणायचं माहितीये, मी विना अभ्यासाची शाळा काढणार आहे. विना अभ्यासाची शाळा? हो, म्हणजे नो अभ्यास नो परीक्षा. अरे वा, म्हणजे मिस्टर तिळगुळकर त्या शाळेचे प्रिन्सिपल. चला, हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो. अग, हे काय त्याच स्वप्न नव्हतं. त्याच स्वप्न तर कामिनी, मला ऋषीच्या सगळ्या आवडीनिवडी माहितीये, पण त्याच स्वप्न कदाचित नाही. कदाचित नाही, नक्कीच नक्कीच हे तिळगुळकरांचं स्वप्न असेल जे तुम्हाला माहित नसेल, किंवा तुम्हाला त्यांच्या सिंगिंग करिअरचा त्रास होईल ही जाणीव त्यांना होती म्हणून त्यांनी ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली. काकू, तिळगुळकरांनी एक सुंदर स्वप्न पाहिलं आणि जे स्वतःच्या हिमतीवर खरं करून दाखवलं, मग काय चुकलं त्यांचं? त्यांना आता एक आई म्हणून तुमची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्या पाठीशी उभ्या राहा. शेफ नीतूची स्पेशल टिफिन सर्व्हिस फॉर द सुपर सिंगर. तुम्हाला मॅडमने बोलवलं कॅबिन मध्ये. कम इन. मॅम, गेस्ट येत आहेत का लंच मीटिंग साठी? मीटिंगचं वगैरे काही माहित नाही मला, पण मी आज असं ठरवलंय की आजचा लंच रॉकस्टार बरोबर करायचा. सो सुपर सिंगर, आमच्या तरी वेळ आहे ना तुमच्याकडे? या बसा. आता नीतूने आणलेल्या डब्याचं काय करू?